1200 रुपयाचा गॅस जो आता त्यांना घ्यावा लागतोय तो 400 रुपयावर जर आणता येत असेल तर हा धोरण आत्मनिर्णय असेल. मी सकाळी बातम्यांमध्ये बघितल्या की काही भाजपच्या बायका गाडीत प्रवास करत होत्या. मी ती गाडी बघितल्यावर मला आश्चर्य वाटलं की अरे एसटी महामंडळमध्ये अशी गाडी कधीपासून आली बरं. कदाचित भाजपच्या बायका प्रवास करणार आहेत म्हणून भाजपवाल्यांनी त्या गाड्या विशेषत्वाने पुरवल्या असतील सांगता येईल. कोण बसलो होतो हे भाजपच्या काहीतरी महिला कार्यकर्त्या बसल्या होत्या. काही नावं मला काही जास्त आठवत नाही त्यांची. मला लोकप्रिय घोषणांकडे त्यांचा जास्त भर दिसतोय. धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असते सरकार. असे धोरणात्मक निर्णय की जे पुढच्या 1-5-25 वर्षांवरती खूप निर्णायक प्रभाव टाकू शकतील असे धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत. पण तसे धोरणात्मक निर्णय घेताना सरकार अजिबात दिसत नाही. इतके लोकप्रिय सवंग लोकप्रियतेचे निर्णय असतात की कुठे आम्ही अमुक एका उत्सवामध्ये अमुक एका स्पर्धा आणि बक्षीसच देऊ, त्याला राखीव जागाच देऊ, दयांडीच्या प्लेअरलाच आम्ही राखीव जागा देऊ, किंवा आत्ता जो काही निर्णय आहे. मला वाटतं महिलांना 50% प्रवासाची सवलत देण्यापेक्षा 1200 रुपयाचा गॅस जो आत्ता त्यांना घ्यावा लागतोय तो 400 रुपयावर जर आणता येत असेल तर हा धोरणात्मक निर्णय असेल. असा धोरणात्मक निर्णय जर सरकार घेणार असेल तर निश्चितपणे सरकारचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही तयार असू. परंतु कुठेतरी कारण ज्या महिला वर्किंग आहेत, ज्या महिला गृहिणी म्हणून व्यस्त आहेत, ज्यांना नोकऱ्या आहेत किंवा ज्या घरात आहेत त्यांना मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, घरातली कामं आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्या प्रवास कधी करणार आहेत बरं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फार काही गवगवा व्हावा असं मला वाटत नाही. राहिला प्रश्न कुणी व्हिडिओ काढला, कुठला नेता गाडीत बसला. मी सकाळी बातम्यांमध्ये बघितल्या की काही भाजपच्या बायका गाडीत प्रवास करत होत्या. मी ती गाडी बघितल्यावर मला आश्चर्य वाटलं की अरे एसटी महामंडळमध्ये अशी गाडी कधीपासून आली बरं. की कुशन 2 रंगाचा होता, इतकी चांगली एक्झिक्युटिव्ह गाडी. बरं एसटी महामंडळाच्या बसमध्ये आवाज अजिबात येत नव्हता, अजिबात आवाज येत नव्हता. छान कूल वातावरणातली गाडी चालली होती. अशा गाड्या अजून तरी एसटी महामंडळात आल्याचं माझ्या ऐकिवात नाहीये. कदाचित भाजपच्या बायका प्रवास करणार आहेत म्हणून भाजपवाल्यांनी त्या गाड्या विशेषत्वाने पुरवल्या असतील सांगता येईल. कोण बसलं होतं हे भाजपच्या काहीतरी महिला कार्यकर्त्या बसल्या होत्या. काही नावं मला काही जास्त आठवत नाही त्यांची. मला वाटतं की काही लोकांना प्रचंड पीचवर येऊन खेळण्याची हौस असते. परंतु आम्ही प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारलेले आहे. आम्ही सरळ सरळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक साध नैतिकता दाखवण्याचं आवाहन केलेलं आहे की प्रकरण तुमच्या पत्नीशी संबंधित असेल तर तुम्ही गृहमंत्री पदापासून लांब राहिलं पाहिजे, जेणेकरून ही निष्पक्ष आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही चौकशी होऊ शकेल. त्याच्यामध्ये पॅव्हिलियनमधले लोक जर बळेच पीचवर येण्याचा जर सोस करत असतील तर आम्हाला त्यांना पीचवर आणण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही. वेलकम.